जनता की बात जनता के साथ साथ। नवापूर शहरात लाइट बाजार भागात दुपारी 12:30 कापड व्यापारी राजेंद्र नागरमल अग्रवाल यांच्या राहत्या घरातील तिसऱ्या मजल्यावर अचानक आग लागून लाकडी सामान, कूलर, इन्व्हर्टर, बॅटरी, गॅस गीजर इत्यादी इलेक्ट्रिक साहित्य असल्यामुळे बघता बघता आगीने रौद्र स्वरूप धारण केले। आग लागल्याची माहिती मिळाल्याबरोबर लाइट बाजार पेठेतील व्यापारी बांधवांनी तात्काळ धावपळ करून मिळेल त्या साधनाने पाणी टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीचे रौद्र स्वरूप पाहता नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले। अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी येऊन पाणीचा मारा केल्यामुळे आग आटोक्यात आली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला। घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बाग, उपनिरीक्षक अशोक मोकड, जगदीश सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कायदा व सुव्यवस्था करून गर्दीमध्ये अग्निशामक दलाला मार्ग करून मदत केले। यावेळी नगरपालिका प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार, सतीश बागुल, आनंद साडवे, सलीम पठाण यांनी तात्काळ आग विझवण्यासाठी मदत केली। नवापूर शहरातील लाईट बाजार हा शहराचा मध्यभागी असल्यामुळे नागरिकांनी गर्दी केली होती। आगीचे कारण इन्व्हर्टर, बॅटरी व गॅस गिझरने लागली असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी महसूल विभागाचे तलाठी घटनास्थळी उपस्थित होते। नगरपालिकेच्या माझ्या वैयक्तिक मोबाईलवर फोन केला व शहरामध्ये लाईट बाजार भागात अग्रवाल यांच्या घराला आग लागली आहे। आम्ही ताबडतोब अग्निशामक दलाच्या ड्रायव्हरला फोन केला, ड्रायव्हर एकदम क्षणार्धात गाडी घेऊन इथं आलेला आहे। आगीवर आम्ही नियंत्रण केलेलं आहे, आग विझलेली। जनता की बात जनता के साथ साथ।